एक्स वाई झेड ही जी कंपनी आहे ही अवधूत देशमुख आणि नीरज देशमुख हे दोघंजण चालवतात. अवधूत इंजिनिअरिंग पूर्ण केलेलं आहे, नीरजने बी सी एस कॉम्प्युटरमध्ये पूर्ण केलेलं आहे आणि सध्या स्वतःचे प्रिंटर ते स्वतः डिझाईन करतात. हे जे 8 प्रिंटर आहेत की ज्याची जवळजवळ आपल्याला 300 mm by 300 mm मध्ये साईजमध्ये जॉब प्रिंट होतात, हे सगळे प्रिंटर त्यांनी स्वतः डिझाईन केलेले आहेत आणि हैदराबाद टाटा इन्स्टिट्यूट आणि बऱ्याचशा अशा बाहेरच्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्या इंडस्ट्रीला लागणारे जे स्पेअर आहे ते टोटल स्पेअर या मशीनवर तयार होतात. ही संपूर्ण सिस्टीम ही ऑनलाईन सिस्टीम आहे, सगळ्या ऑर्डर्स ऑनलाईन येतात, सगळे पेमेंट ऑनलाईन आहे, त्यामुळे त्यांना कुठेही जावं लागत नाही. म्हणजे जॉब शोधायसाठी किंवा सगळी सिस्टीम ही ऑनलाईन सिस्टीम आहे आणि A3D XYZ या ह्याच्यावर गुगल सर्चवर आपण सर्च केला तर त्याची टोटल इन्फॉर्मेशन आपल्याला मिळू शकते की FDA प्रिंटर्स आहे आणि दोन जे आहेत ते SLA प्रिंटर आहेत, अशी सर्व कामं ह्याच्यावर होतात. आता हे जे प्रिंटर्स तयार केलेले आहेत, हा अवधूत देशमुख हा जो आहे हा अवधूत देशमुख याचा CEO आहे आणि विशेष म्हणजे तो डीप अँड डंप आहे, 100% लॉस आहे, हिअरिंग लॉस आहे, त्यामुळं डीप अँड डंपमध्ये आहे. नीरज देशमुख पण थोडासा त्याचा आहे कॅटेगरी आहे, पण त्याचा लॉस जास्त नाही आहे, त्यामुळं सगळं जे फोन किंवा जे इंडिया मार्टचे जे फोन्स आहेत ते संपूर्ण नीरज हँडल करतो आणि R&D किंवा जे हे आहेत ते अवधूत हँडल करतो. तुम्हाला दोन युवक दिसत आहेत, हे युवक अवधूत देशमुख आणि नीरज देशमुख आहेत, दोघं पण इंजिनियर आहेत आणि विविध वस्तू तयार करणे आणि R&D 3D प्रिंटरवर तयार करण्याचं काम हे करतायत. इथे तुम्हाला अनेक वस्तू दिसत आहेत की छोट्या छोट्या वस्तू तयार केलेल्या आहेत, गिफ्ट आर्टिकल म्हणून जसा उपयोग होऊ शकेल तसा, एखाद्या गोष्टीमधला पार्ट हरवला असला तरी तो पार्ट आपल्याला कार्डमध्ये तयार करून मिळू शकतो. सायंटिफिक पद्धतीनं हे सर्व मटेरियल आणि 0.1 mm एवढ्यासुद्धा छोट्या ह्याच्यामध्ये ते करतायत. काही इन्स्ट्रुमेंट किंवा खेळणी अशी तयार केलेली तुम्हाला बघायला मिळतील किंवा जी काही छोट्या छोट्या बाबी आहेत पार्ट तेही तुम्हाला ह्याच्यामध्ये करता येतील. तर यांनी जो एक वेगळ्या पद्धतीनं पायंडा पाडलेला आहे तर या दोघांना आम्ही शुभेच्छा देऊ इच्छितो, त्यांची या इंडस्ट्रीला भरभराट यावी अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. धन्यवाद.